नमस्कार, मी रेणुका आहे, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. बुलेटिन मध्ये सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत अख्ख्या जगाची धाकधूक वाढवणाऱ्या कोरोना संसर्गाचा देशात प्रादुर्भाव तर जाणवतोच आहे, पण आता तो घटतोय आणि याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक मोठी घोषणा काही वेळापूर्वी केली आहे. आणि ती बातमी अशी आहे की 31 मार्च पासून देशातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. आणि केंद्राच्या या निर्णयामुळे तब्बल 2 वर्षांनी आता देशातील जनता निर्बंधमुक्त जीवन जगू शकेल, पण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन मात्र करणं अनिवार्य असणार आहे. त्यामुळे 31 मार्च पासून हे निर्बंध संपणार आहेत, पण या 2 निर्बंधांचा नक्कीच पालन करायचंय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अनेक दिवसांपासून आपण वेगवेगळ्या बुलेटिनमधून कोरोना निर्बंध वाढती कोरोना रुग्णसंख्या याविषयी बोलतोय, पण आजचा दिवस तसा नाही, आजचा दिवस थोडासा दिलाशाचा. बरोबर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयामधील केंद्रीय गृहसचिव जे आहे अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. सोबतच यापुढे जेही निर्बंधाच्या संदर्भातले निर्णय असतील ते केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून लागू होईल असंही त्यांनी या पत्रात स्पष्ट केलं. जवळपास 3 पानाचं हे पत्र आहे आणि 3 पानांच्या पत्रामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की येत्या 31 मार्चपासून संपूर्ण देशभरात जे निर्बंध लावण्यात आले होते, खास करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 2020 मध्ये निर्बंध लागायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर आता हे निर्बंध हळूहळू कडक झाले होते, त्या निर्बंधांमधून मुक्ती मिळणार आहे. त्या फक्त 2 जे नियम आहेत ते पाळायचे आहे. एक तर सगळ्यांनी मास्क लावण्याची गरज आहे आणि दुसरं शारीरिक अंतर पाळण्याची गरज आहे. साधारणतः 6 फुटाचं अंतर कुठल्याही व्यक्तीसोबत चर्चा करताना ठेवायचं आहे. अशा प्रकारचे 2च नियम सध्या लागू राहणार आहेत. त्यानंतर इतर सर्व जे निर्बंध होते ज्या संदर्भात कधी खास करून जर बघितलं तर एकीकडे आपल्या जर बघायला मिळत होतं अनेक ठिकाणी 50% संदर्भात निर्णय होता, 50% उपस्थिती असावी. अनेक ठिकाणी जर बघितलं वर्क फ्रॉम होम होते. अनेक ठिकाणी सोबतच जर बघितलं हे या प्रकारचे निर्बंध होते, कडक निर्बंध की या भागात सभा घेता येणार नाही, या भागामध्ये साधारणतः जास्त गर्दी करता येणार नाही, सोबतच कुठलीही सभा घेताना परवानगी घ्यावी लागेल, यासारखे अनेक मोठी सूची आहे या निर्बंधांची. त्या सर्व निर्बंधांमधून मुक्ती मिळणार आहे येत्या 31 मार्चपासून. त्यामुळे हा एक निर्णय आहे, हा दिलासादायक निर्णय आहे. केंद्रीय सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे. यामागे कारण असं जरी अत्यंत महत्वाचं आहे की दिवसेंदिवस जर बघितलं कोरोनाच्या रुग्णांची संख्या जी आहे ती झपाट्याने घटलेली आहे. साधारणतः आज जरी संख्या बघितली आपण तर साधारणतः 3000च्या जवळपास नवीन रुग्ण आलेले आहे. याचा अर्थ असा होतो की खास करून ज्या युद्ध स्तरावरती लसीकरण झालेलं आहे त्या लसीकरणाचा हा परिणाम जाणवतोय की रुग्णसंख्या कमी येत आहे. आणि जे 4थी लाट येण्यासंदर्भातली चर्चा होती त्या संदर्भात देखील अनेक वैज्ञानिक स्पष्ट करताय की या 4थी लाट येऊन भारतामध्ये फार जास्त वेळेचा मोठा परिणाम होणार नाही, त्यामुळे या संदर्भातला निर्णय घेण्यात आला अशी सूत्रांनी माहिती दिली. आणि त्याचमुळे हा एक मोठा दिलासादायक निर्णय आहे, अतिशय चांगला निर्णय आहे. अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे आणि त्याचमुळे हे जे निर्बंध आहे येत्या 31 मार्च पासून जे बहुतांश निर्बंध होते त्या निर्बंधातून मुक्ती मिळेल आणि एक प्रकारे पुन्हा एकदा सुनियमित आणि सुव्यवस्थितपणे भारतातील नागरिकांना एक व्यवस्थित जीवन जगता येणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राजधानीतून आलेली महत्वाची बातमी जसे अपडेट्स आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्याला देत होते. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत, जाणार आहोत पिंपरी चिंचवडमध्ये, कारण महापारेषणच्या विद्युत पुरवठा केंद्रात मांजर शिरली आणि तिथे झालं शॉर्ट सर्किट आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे तब्बल 6 तास हा वीज पुरवठा बंद झाला होता. 65,000 वीज ग्राहकांना याचा फटका बसला अशी माहिती समोर येते. 6 तासांच्या मेहनतीनंतर भोसरी परिसरातील विद्युत पुरवठा आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याची माहिती कळते. पिंपरीमध्ये महापारेषणच्या उपकेंद्रात हा बिघाड झालेला होता आणि त्यामुळे तब्बल 6 तास इकडचा वीज पुरवठा खंडित झालेला होता. 65,000 वीज ग्राहक यामुळे अंधारात होते आणि 6 तासांनंतर आता पुन्हा एकदा वीज पुरवठा पूर्ववत झालेला आहे. 6 तास वीज पुरवठा बंद होता आणि याचं कारण जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा या उपकेंद्रामध्ये मांजर शिरली होती आणि त्यामुळे तिथे शॉर्ट सर्किट झालं होतं अशी बाब आता समोर येते. आता भोसरीमध्ये वीज पुरवठा पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. अधिक माहिती घेणार आहोत गोविंद वाकडे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, काय अधिक माहिती कळते, कारण 6 तास आणि त्यात इतका उकाडा देखील आहे, उन्हाचं प्रमाण, त्यामुळे विद्यार्थ्यांचे असतील, नागरिकांचे असतील, लहान बाळ काय किंवा अबाल वृद्ध सगळ्यांचेच हाल.
रेणुका, खरंतर MIDC चा हा परिसर आहे केवळ नागरिकच नाही आहे, त्याचबरोबर जे उद्योजक आहेत, लघु उद्योजक आहेत, त्यांच्यावरही मोठा त्यांनाही मोठा फटका बसलेला आहे. आपण बघतो की अजूनही लाईट जी आहे ती येऊन जाऊन करते, त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. माझ्यासोबत हे लघु उद्योजक आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय झालं होतं, काही सांगितलं गेलंय का महापारेषणकडनं? नाही नाही, काय लाईट सारखी येते जाते, काही सांगितलेलं नाही आहे, लाईट सारखी येते जाते, त्यामुळे आमच्या धंद्यावर खूप परिणाम होतोय. बर, आज काय परिस्थिती होती, कशी लाईट सकाळपासून नाहीये? सकाळपासूनच लाईट नाहीये, आम्ही कामासाठी लवकर येत असतो परंतु सकाळी लाईट गायब होती, त्यामुळे सगळं प्लॅनिंग विस्कळीत होतं. काय तुमचा अनुभव आहे आणि कशा पद्धतीने याचा त्रास होतोय किंवा काय होतोय घरी सुद्धा जे नागरिक आहेत? लहान पोरांना पण त्रास होतात, आजकाल 10वीची परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे अभ्यास, उन्हाळा आहे, 10वीची परीक्षा चालू असल्यामुळं गर्मीमुळं अभ्यास होत नाही, काही नाही, चिडचिडपणा होतो, त्याच्यामुळं असा लघु उद्योगावर तर मोठा परिणाम झालेला आहे त्याच्यावर तर. अर्थातच रेणुका, ही जी सगळी मंडळी आहेत, हे लघु उद्योजक आहेत आणि काम ठप्प आहे. महापारेषण असा दावा करत आहे की ह्या जे विद्युत पुरवठा केंद्र आहे भोसरीमध्ये, तिथे एक मांजर घुसली होती आणि सकाळी 6 वाजता हा अपघात घडला, शॉर्ट सर्किट झालं, मांजर जागेवरच मेलं, मात्र विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित केला गेला. इतर सबस्टेशन जे होते तिकडनं विद्युत पुरवठा देण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मग तो पूर्ण क्षमतेने झाला नाही आणि 65,000 जे ग्राहक आहेत, त्याचबरोबर 4,500 लघु उद्योजक आहेत, त्यांना या सगळ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे मोठा फटका बसलेला आहे. 10वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही याचा फटका बसलेला आहे. अगदी खरं आहे गोविंद, आणि या सगळ्यांच्या व्यथा आपण बघतोय, 6 तास वीज पुरवठा नव्हता आणि आता वीज पुरवठा हळूहळू पुरवत होतानाची माहिती आता आपल्याला गोविंद वाकडे यांचे प्रतिनिधी देत होते. गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढची बातमी आहे, भाजप नेते मोहित भारतीय यांच्या राहत्या घरी आज मुंबई पालिकेचं पथक पाहणी करण्यासाठी काही वेळापूर्वी पोहोचलंय. त्यांना महापालिकेकडून आतापर्यंत 14 नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. हे महापालिकेचं पथक पोहोचलंय आणि ते त्या घराची देखील पाहणी करतायत, इथे कोणत्या पद्धतीनं बांधकामामध्ये फेरफार करण्यात आले होते का याबद्दलची देखील इथे पाहणी केली जाते. तर मुंबईत पुन्हा एकदा भाजप शिवसेना एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचं दिसतंय, कारण महापालिका पथकाकडून काही वेळापासून इथे पाहणी करण्यात येते आहे. त्यामुळे पालिकेची एकीकडे नोटीस होती पण त्यानंतर हे पथक काही वेळापूर्वी पोहोचलं त्यांच्या घरी, तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय. आधी नोटीस दिली होती पालिकेनं आणि त्यानंतर हे पथक देखील मोहित भारती यांच्या घराच्या इथे पोहोचलं, तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय. अधिक माहिती घेणार सुस्मिता भदाणे पाटील आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, किती वेळापासून ही पाहणी सध्या सुरू आहे, आणखीन काही तपशील या संदर्भातला कळू शकला? खरं तर 12:30 मुंबई महानगरपालिकेचं पथक 4 अधिकाऱ्यांसह मोहित कंबोज यांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि आता आपण सद्यस्थितीमध्ये तिथेच आहोत. खरं तर ज्या पद्धतीचं मोहित कंबोज यांनी वक्तव्य केलेलं होतं, या अधिकाऱ्यांना येण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला होता, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की माझी कार्यालय, राहतं घर अशा एकूण 12 नोटिसा मला देण्यात आलेल्या आहेत आणि या इमारतीमध्ये आता सकाळी 12:30 आपण बघतोय की सगळी तपासणी जी आहे तो केला जातो. एकूणच ज्या पद्धतीचे आरोप करण्यात आलेले होते त्यामध्ये अनधिकृत पद्धतीनं बांधकाम या इमारतीमध्ये झाल्याचं पाहायला मिळत होतं. 10व्या मजल्यापासून मोहित कंबोज हे राहतात, 10वा ते 13वा मजला अशा ठिकाणी त्यांचं संपूर्ण घर हे विस्तारित पद्धतीने आहे आणि आता अगदी 13व्या मजल्यापासून खालपर्यंत अशी ही तपासणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. परंतु ज्या पद्धतीचे गंभीर आरोप मोहित कंबोज यांनी केलेले आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे की काही IAS आणि IPS दर्जाचे अधिकारी आहेत की ज्यांच्याकडनं 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला जातो आणि त्याच्यातनं त्यांनी अमेरिकेमध्ये स्वतःची प्रॉपर्टी बनवलेली आहे, त्यामुळे या आरोपाचं सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे. आणि ज्या पद्धतीने नारायण राणे असतील, कंगना राणावत असतील यांच्यावरती पालिकेनं कारवाई केली होती त्यामध्ये कुठेतरी त्यांचा आवाज शांत करण्यासाठी ही कारवाई केलेली अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे. परंतु आता मी या सगळ्या कारवाईच्या विरोधात कोर्टात सुद्धा जायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका मोहित कंबोज यांनी घेतलेली आहे. आज पालिका अधिकारी काय करणार आहेत हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पालिका अधिकाऱ्यांकडनं या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाईल. या संपूर्ण परिसरामध्ये कशा पद्धतीनं बांधकाम झालं आहे, ज्याला अप्रुव्हल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं आणि त्यानंतर हा अहवाल काय तो याकडे देखील लक्ष असणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तुर्तास
तास येणाऱ्या बुलेटिनमधून देखील सुस्मिताकडून अपडेट्स घेत राहणार आहोत की या कारवाईनंतर म्हणजे या पाहणी अहवालातून काही समोर येते का किंवा या संदर्भातले काही तपशील मिळू शकतोय का. आता एक महत्वाची बातमी राजकीय आणि ती म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीसाठी उत्तर प्रदेशात ते जातील अशी शक्यता वर्तवली जाते. कारण योगी आदित्यनाथ यांनी फडणवीसांना फोन करून शपथविधीचं निमंत्रण दिलंय असे माहिती कळते. उत्तर प्रदेशात 25 मार्चला हा भव्य दिव्य असा सोहळा पार पडणार आहे आणि भाजपने देखील याची जय्यत तयारी केलेली आहे आणि याच सोहळ्याला उपस्थित राहावं यासाठीच्या निमंत्रणासाठी योगी आदित्यनाथ यांनी देवेंद्र फडणवीसांना फोनवरून निमंत्रित केल्याची माहिती आता कळते. उत्तर प्रदेशात 25 तारखेला होणारा हा भव्य दिव्य असा सोहळा आहे आणि जंगी तयारी याची केली जाते आणि या संदर्भात भाजपनं जे 4 राज्यांमध्ये मिळवलेलं यश आहे त्याचं जोरदार सेलिब्रेशन तर आहेच पण आता गोव्यातला देखील शपथविधी आणि आता ही बातमी आपण बघतोय उत्तर प्रदेशातल्या शपथविधी संदर्भातली. योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत आणि याच सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाजपच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना ते तर उपस्थित असतीलच पण राज्यातलं महत्वाचं नाव आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी निमंत्रित केल्याचं कळतंय. अधिक माहिती घेतोय प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली अधिक काही तपशील. 25 तारखेला हा सोहळा होतो आहे. उत्तर प्रदेशासारखं राज्य हे भाजपनं जिंकून आणलेलं आहे. घवघवीत यश भाजपला मिळालेलं आहे आणि योगी आदित्यनाथ हे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्याचाच हा जो सोहळा होणार आहे उत्तर प्रदेशामध्ये त्याचं निमंत्रण आज देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरी गोव्याची जबाबदारी असली आणि गोव्यात जरी भाजपला घवघवीत यश मिळालेलं असलं तरी उत्तर प्रदेश हे राज्य देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि तिथलं यश हे भाजपला सर्वत्र साजरं करायचं आणि त्याचाच एक भाग म्हणून या दैदिप्यमान सोहळ्यासाठी महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलंय. धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल. त्यामुळे आपण बघतोय की या सोहळ्याची तयारी तर जोरदार सुरू आहेच पण त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित करण्यात आल्याची माहिती देणारी ही बातमी आपण आता बघितली. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत. आणि आता बातमी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस समोर एक नवीन प्रस्ताव दिला आणि त्याच्यामुळे सध्या खळबळ उडाली. कारण प्रस्ताव असा आहे की काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयसिंह जाधव यांना आमदार करतो असा सरळ प्रस्तावच त्यांनी सतेज पाटील यांना दिलाय. अजूनही काही तास शिल्लक आहेत आणि यावर निर्णय देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर आता सतेज पाटील काही भूमिका घेतात का अशा देखील चर्चा कोल्हापुरात रंगायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जयश्री जाधवांना पुन्हा बीजेपीत द्या, मी सत्यजितनाना समजावतो, एबी बदलून घेतो. कारण मला अधिकार देतात केंद्रीय अध्यक्ष, त्याला म्हणतात ए, आणि मी अधिकार देतो या ठिकाणी, म्हणजे मी उमेदवारचा बी फॉर्म देतो. तर मी देवेंद्रजींशी आणि अमितभाईंशी जगजींशी बोलतो, जयश्री जाधवांना पुन्हा येतात त्या बीजेपीच्या असताना बीजेपीत द्या आणि मग तुम्ही कोणी लढवायची नाही, मग ती निवडणूक होईल. त्यामुळे निवडणूक या शहरावर तुम्ही लादलेली आहे. आणि कोल्हापुरातली बातमी आपण बघितली. आता नाशिकमध्ये एक महत्वाची बातमी आहे, एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेतल्याची माहिती कळते. शिवनाथ फापाळे असं त्यांचं नाव होतं आणि शहापूर आगारात ते कामाला होते. गेले 8 वर्ष एसटी महामंडळामध्ये ते ड्रायव्हर पदावर कार्यरत होते. गेल्या 4 महिन्यांपासून एसटी आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. कामावर नसल्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आणखी एका कर्मचाऱ्यांना आयुष्य संपवल्याची बातमी समोर येते. लक्ष्मण गाठोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, अत्यंत दुःखद अशाच अशीच ही बातमी म्हणायला हवी, अधिक काही माहिती या संदर्भातली कळू शकली? खरं तर राज्यामधील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिकाधिक चिघळताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचेच आता बळी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवनाथ वाफाडे या एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधून त्याच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिवनाथ वाफड असं त्या कर्मचाऱ्याचं नाव. गेल्या 8 वर्षापासून हा कर्मचारी एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे आंदोलन जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून हा इसम जो आहे जो ज्यांनी आत्महत्या केली तो आर्थिक विवंचनेमध्ये होता. अनेक कर्ज जे आहे ते त्याच्यावरती होते आणि या सगळ्या कर्जाला कंटाळून नोकरी गेलेली आहे आणि कुटुंबाचा कसा उदरनिर्वाह करायचा असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते आणि या सगळ्या तणावातून त्यांनी ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. नाशिक मधली ही बातमी आता आपण बघतोय. आणि यानंतर आपण एक नजर टाकणार आहोत देशातल्या प्रमुख शहरांमध्ये आत्ताचं काय तापमान आहे यावर. आजचं तापमान प्रायोजक मँगो एअर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मँगो एअर कूलर वाली ठंडक. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. आणि महत्वाची आठवण आणि ती म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन. आता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन गोष्टींचं पालन करायचं कारण बाकीचे निर्बंध आता 31 मार्चपासून हटवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरच्या नंतर युट्यूबवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका. या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही तिथे देखील पाहू शकाल. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.